त्यानंतरची पुढची वनस्पती आहे ती म्हणजे बेल. बेलफळाचे आपण उपयोग आपल्याला माहिती की पोटासाठी मुख्यतः याचा उपयोग होतो, पण बेलाच्या पत्रीचा पण उपयोग आहे. प्रमेह म्हणजे मधुमेह, डायबिटीज याच्यासाठी त्या बेलपानाचा काढाचा उपयोग केला जातो. तापामध्ये सुद्धा बेलाच्या पानाचा काढा उपयोग घेतला तर तो लवकर ताप कमी करणार आहे. नंतर सर्दी, खोकला याच्यामध्ये बेलाच्या पानाचा काढा घेतला तर तो कफ कमी करणार आहे. नंतर तो शरीरात मधली ताकद वाढवणारे, कारण सगळे चॅनल्स किंवा स्त्रोत ओपन करणार आहे बेल. नंतर त्याची एक जी चव आहे तुरट किंवा कडवट अशी, ती मेन म्हणजे शरीरातले घटक, वाढलेले घटक पचवणार आहे. म्हणजे कफासारखे घटक असतात जे शरीरातनं बाहेर पडले पाहिजेत, पण ते प्रत्येक वेळेला बाहेर पडतातच असे नाही, मग ते आतल्या शरीरामध्ये शोषले गेले पाहिजेत. याच्यासाठी बेलाच्या पानांचा काढा पण वापरला जातो. नंतर आणखीन म्हणजे मेन म्हणजे जखमेसुद्धासाठी याचा पानांचा काढा वापरला आणि त्यांनी जखम धुतली तर ती जखम स्वच्छ करणार आहे. ओम उमापुत्राय नमः. बिल्वपत्रं समर्पयामि.